खरं तर राजधानी साताऱ्यामध्ये आज सभा जी आहे ती पार पडत आहे. साताऱ्यातील राजवाडा परिसरात असणारं हे गांधी मैदान आहे आणि याच ठिकाणी जी साताऱ्यातली पहिली सभा आहे. भव्य असं जे नियोजन आहे ते या ठिकाणी मराठा समन्वयकांच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मोठ्या संख्येनं आज सातारा शहरात पहिलीच ही मोठी सभा असणार आहे. याबरोबरच मेढा असेल किंवा वाई या ठिकाणी देखील आज या सभा ज्या आहेत त्या पार पडणार आहेत. आपल्यासोबत काही मराठा समन्वयक आहेत, आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. काय सभेचं नियोजन कशा पद्धतीने असणार? जरांगे पाटलांच्या राजधानीच्या स्वागतासाठी राजधानी साताऱ्यातले मराठा मावळे हे मोठ्या संख्येने उपस्थित राहतील आणि मराठा सेवक हे सज्ज झालेले आहेत. या राजधानीमध्ये इतिहास करण्याची, इतिहास घडवण्याची धमक या मातीमध्ये आहे. का गराज नेटवर्क ग्रेट, क्लेम कवर ग्रेट, प्राइस वेट 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 वाह, प्राइस भी ग्रेट. टाटा AIG कार इन्शुरन्स, ट्रस्टेड नाम, फैंटास्टिक नाम. आणि काल जालन्यामध्ये छगन भुजबळ नावाचा एक मनोविकार असणारा, बुद्धी कमी असणारा प्राणी जो मराठ्यांच्याविषयी गरळ ओखली, त्यानं मराठ्यांच्याविषयी बोलताना त्यानं स्वतःचं तारतम्य पाळगावं, ज्याने स्वतःचं आयुष्य सदन विचार करणाऱ्यांच्या विरोधात घालवलं आणि ज्याने सदनाचा घोटाळा करून आयुष्य घालवलं, त्यानं मराठ्यांची तुलना ही स्वतःशी करू नये. आणि राहिला प्रश्न त्याच्या एका वाक्याचा, काल त्यानं सांगितलं की आमचा समाज हा झोपडपट्टीमध्ये राहतो, झोपडपट्टीमध्ये आमचाही मराठा बांधव राहतो, पण आमचा मराठा बांधव एक फ्लॅट भेटला की दुसऱ्या फ्लॅटमध्ये राहायला जात नाही, तो भाड्यानं देत नाही, पुन्हा झोपडपट्टीत राहायला येत नाही. आम्हालाही बऱ्याच गोष्टी बोलता येतात, त्यानं त्याची मर्यादा ओळखावी आणि मराठ्यांचा नाद करू नये. नक्कीच. काय सभेच्या निमित्तानं कशा पद्धतीने तयारी? सातारा नगरीमध्ये, राजधानी सातारा नगरीमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागतासाठी आणि आशीर्वाद सभेसाठी संपूर्ण ग्रामीण भागातील आणि शहरातील सर्व लोक निश्चित या ठिकाणी येतील. मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की ज्या मराठी लोकांच्या जीवावरती राजकर्त्यांनी आजपर्यंत 50 पिढ्या त्यांच्या खातील एवढं कमवून ठेवले आणि आज वेळ आली मराठ्यांना मदत करायची, त्यावेळेस आरक्षणाचं कुठेतरी आपली बाजू कमी होते म्हणून, OBC ला कुठं धक्का लागते म्हणून सगळे ते एकत्र येतात. फक्त मराठी बांधवांना माझ्या मंत्र्यांना एक विनंती आणि आमदारांना की त्यांनी जसं आवाज उठवला तसं तुम्ही एकत्र या, तुम्ही काहीतरी क्रांती करा, तुम्ही सुद्धा मराठीच्या मागे आहे, तुमची पूर्ण ताकद दाखवून द्या. उगीचच नुसतं मतापुरतं लोकांच्याकडे येऊ नका, नाहीतर तुम्हाला सुद्धा उद्या रस्त्यावर लोक आणायला कमी करणार नाहीत. नक्कीच. खरं तर आज सभा जी होती ती खूप मोठी जंगी तयारी देखील करण्यात आलेली आहे. काय सांगाल याविषयी? ही तयारी उत्स्फूर्त झालेली आहे. समाजातला तळागाळातला घटक हा बाहेर पडलेला आहे. त्याचं कारण असं की आज पर्यंत मराठ्यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फार मोठं योगदान दिले, दुर्दैवाने याच मराठ्यांना आज रस्त्यावर यावं लागतं ही फार शोकांतिक आहे. आज बघितलं तर मराठ्यांसाठी किंवा गरिबांसाठी अनेक नेत्यांनी काम करायला दाखवलं आणि स्वतः मोठे झाले. आज भुजबळ साहेबसुद्धा जे जातीभेद वाढवत आहेत ही बाब दुर्दैवी आहे, कारण आज कुठल्याही समाजात तेढ नाही आहे. OBC म्हणा किंवा मराठा म्हणा, दलित म्हणा, यांच्या समाजात तेढ नाही. हे राजकीय लोक तेढ निर्माण करून आणतात आणि दुफळी माजवतात, कारण त्यांची राजकीय पोळी भाजावी हे सर्वात घातक आहे आणि हे समाजाला आता कळलेलं आहे. नक्कीच. स्वागत जे असणार आहे ते कशा पद्धतीचं नियोजन आहे? स्वागत म्हणजे आता झालेले तयारीप्रमाणे पहिल्यांदा बॉम्बे रेस्टॉरंटला त्यांचं स्वागत औषण होईल. त्याच्यानंतर उपोषणस्थळी आम्ही त्यांना 2 मिनटं, जे उपोषणाला आमचे ताते आणि ते भोसले साहेब बसलेले होते तिथं थांबतील. त्यांच्यानंतर त्यांच्या तिथून लास्ट पुढं शिवस्मारकावरती येऊन तिथं त्यांचं ते हार घालतील. तिथून इथं आल्यानंतर डायरेक्ट स्टेजवरती त्यांचं आणि त्यांना 1-2 तलवारी महाराजांना ते हार घालतील आणि तिथून सभा चालू होईल. असं नक्कीच खरं तर मोठी तयारी म्हणावी लागेल. या ठिकाणी जरांगे पाटील यांची जी सभा आहे ती आज सातारा शहरामध्ये पार पडत आहे आणि या निमित्तानं मोठ्या संख्येनं जे आहे ते मराठा समावेश तसेच मराठा बांधव जे आहेत ते आज या सभेला उपस्थित राहणार आहेत. कॅमेरामॅन अभिजित पिसेसह संतोष नरवडे, TV9 मराठी, सातारा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.